नमस्कार, मी मैदेवर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असलेल्या 39 वर्षीय महिलेनं गोवा येथे आपल्या 4 वर्षाचा मुलाचा जीव घेतला आणि त्याचा मृतदेह बॅगेमध्ये भरला. ही महिला आपल्या 4 वर्षाच्या मुलासह गोव्याला गेली होती. तिथे जाऊन तिने आपल्याच मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरून कर्नाटकात ती पुन्हा परतली. महिलेने रूममधून चेक आउट केल्यानंतर साफसफाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. सूचना सेठ असं तिचं नाव आहे. गोवा पोलिसांनी याबाबत कर्नाटक पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी सूचना सेठला अटक केली आहे. तर ही हत्या करण्याचं कारण समोर आलेल्या माहितीनुसार समजते की मुलगा आणि त्याच्या वडिलांची भेट होऊ नये यासाठी या महिलेनं स्वतःच्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेली आरोपी महिला सूचना सेठ हिचं 2010 लग्न झालं होतं. 2019 आरोपी महिलेनं एका मुलाला जन्म दिला होता आणि 2020 तिचा पतीसोबत वाद सुरू झाला. हे प्रकरण न्यायालयात गेलं. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मुलाच्या वडिलांना रविवारी मुलाला भेटता येईल असे आदेश न्यायालयानं दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानंतर आरोपी महिला दबावाखाली आली. आपल्या मुलानं पतीला भेटू नये अशी महिलेची इच्छा होती, त्यामुळे तिने आपल्या मुलालाच संपवण्याचा निर्णय घेतला. महिलेने कट रचला. शनिवारी मुलासह तिने गोवा गाठलं आणि तिथे जाऊन आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली. आपल्या मुलालाच संपवलं तर पती आपल्या मुलाला भेटूच शकणार नाही असं त्या महिलेला वाटत होतं. त्यामुळेच महिलेनं मुलाची हत्या केली अशी माहिती समोर आली आहे. तर गोवा पोलिसांनी आरोपी सूचना सेठ हिला सोमवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग इथून अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की मंगळवारी तिला गोव्यात आणलं आणि मापुसा शहरातील न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने तिला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कर्नाटकातील घडलेल्या एका हत्याकांडानं, म्हणजेच याच हत्याकांडानं संपूर्ण देश हादरलाय. आई आपल्या पोटच्या मुलाला आपल्या काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपते, पण कर्नाटकातील या आईनं आपल्या पोटच्या गोळ्याचीच हत्या केली आहे. या आईनं उचललेल्या या टोकाच्या पावलामुळं संपूर्ण राज्य हादरलं आहे.